तुम्हाला माहिती आहे शेंगदाणे मला अतिशय आवडतात, कारण माझ्या आयुष्याचा एक असा काळ होता जेव्हा मी फक्त शेंगदाणे आणि केळी एवढ्यावरच जगलोय. जस्ट लिव्ड ऑन ग्राउंडनट अँड बनाना, दॅट्स ऑल. कारण तुम्हाला आवश्यक त्या सगळ्या गोष्टी त्यात आहेत. फक्त भिजवलेले शेंगदाणे, ओंजळभर एवढे शेंगदाणे रात्रभर भिजत घातलेले आणि एक केळं. फक्त यावर माझा संबंध दिवस निघायचा तरी पूर्णपणे सक्रिय. बहुतेक लोक कल्पना सुद्धा करू शकणार नाही तुमचं पोषण करण्यासाठी यात सर्व काही आहे. हा एक परिपूर्ण आहार आहे. जर तुम्ही ते 6 ते 8 तास भिजत ठेवले तर त्यातल्या पित्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोष्टी ते दूर करतं. तुम्हाला पित्त काय माहिती आहे का? ॲलोपॅथिक डॉक्टरकडे लक्ष देत नाहीत, पण आयुर्वेद यावरच आधारित आहे. उष्ण शीत आणि पित्त, ते पित्त काढून घेतं आणि भिजवलेले शेंगदाणे घेऊन ते उत्तमरित्या चावून खा. फक्त एवढी खात्री करा की ते अनुवांशिकदृष्ट्या इंजिनियर्ड वगैरे नाही आहेत. एक गोष्ट म्हणजे त्यांचे अनुवांशिक गुण बदलले जाऊ शकतात. आता लोक हे जाहीर करत नाही आहेत की कोणते बदलले गेलेत आणि कोणते नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इतक्या प्रमाणात खतं आणि कीटनाशकं फवारताय की भुईमूग आता भुईमूग राहिलेलंच नाही आहे. म्हणून एवढी खात्री करा की ते जास्तीत जास्त सेंद्रिय आहेत. जर तुम्हाला नाश्ता हवा असेल तर त्याची रेसिपी सुद्धा हवीच हो ना. तर मूठभर शेंगदाणे घ्या, ते पाण्यात 6 ते 8 तास भिजवा, मिक्सरमध्ये घाला. जर तुम्हाला त्यात काही फळं घालायची असतील तर केळी घालू शकता किंवा तुम्हाला जे काही आवडतं ते घाला. केळी भुईमुगासोबत चवदार लागतात, पण तुम्ही इतर कोणतंही फळ घालू शकता. तुम्हाला हवं असल्यास त्यात थोडं मध टाका. 2 मिनिटात तुमच्यासाठी उत्कृष्ट नाश्ता तयार. हे करायला फक्त 2 मिनिटं लागतात. आणि जर तुम्हाला ते थोडंसं पाणीदार हवं असेल तर त्यात जास्त पाणी घाला आणि पिऊन टाका. तुम्हाला ते खिरीसारखं हवं असेल तर तुम्ही ते घट्ट बनवा आणि खा. तुम्ही पाहाल हे तुम्हाला सहज 4 ते 5 तासांसाठी पुरेसं होईल आणि हे अत्यंत पौष्टिक आहे.